कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बंधू भगिनींना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे जाण्यासाठी आमदार अष्टोजदादा काळे यांच्या सहकार्यातून मोफत देण्यात आलेल्या वाहनांना आज बुधवार दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारकाजवळ झेंडा दाखवून वाहनं रवाना करण्यात आली. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ पौर्णिमाताई जगदने, धर्मशेठ बागरेजा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगोले, नगरसेवक मेहमूदभाई सय्यद, फकीरमामू कुरेशी, रमेश गवळी, बाळासाहेब रुईकर, इम्तियाज अत्तार, धनंजय कहा, राहुल जगदने, मनोहर कृष्णानी, योगेश गंगवाल, प्रकाश मोराडे, परमेश्वर कराळे आदी उपस्थित होते. आज या ठिकाणी कोपरगाव शहर व तालुक्यातील दिव्यांग ज्या व्यक्ती आहे त्यांना नगर येथे सर्टिफिकेट व इतर टेस्टिंगसाठी पाठवण्यासाठी आमदार साहेबांनी जो शब्द दिला होता की दर महिन्याच्या बुधवारी कोपरगाव शहरामधून व तालुक्यामधून जे काही दिव्यांग आहेत त्यांना नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या ज्या काही अडीअडचणी त्या सोडवण्यासाठी दर महिन्याच्या बुधवारी गाडी सोडण्यात येईल त्याप्रमाणे आज या ठिकाणावरून कोपरगाव शहर व तालुक्यातून दिव्यांग व्यक्ती आहे त्या आज नगर येथे रवाना होतील. आज कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना नगर येथे दिव्यांग सर्टिफिकेट काढण्यासाठी सन्माननीय आमदार साहेब अष्टोजदादा काळे यांनी व्यवस्था करून दिलेली आहे. तरी त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना व कोपरगाव तालुक्यातील सर्व दिव्यांगांच्या वतीने दादांचे मनपूर्वक आभार. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.